पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात मोठा पेच निर्माण झालाय. उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच महाविकास आघाडीमध्ये तिढा. भगीरथ भालके निवडणूक लढण्यावर ठाम, तर भालकेंच्या भूमिकेमुळे डोकेदुखी वाढणार. आपल्यासोबत अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी संतोष कुलकर्णी जोडले गेलेले आहेत. संतोष. तेजल, दिवंगत आमदार भारत बालके सुपुत्र भगीरथ बालके यांनी काही दिवसापूर्वी शरदचंद्रजी पवार साहेबांची भेट घेतली होती आणि त्यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा बोलून दाखवली होती, पण संबंधित पक्षाकडून तशा प्रकारचा काही रिस्पॉन्स न मिळाल्यामुळे आज भगीरथ बालके यांनी पक्षाकडून तिकीट मिळालं किंवा महाविकास आघाडीकडून तिकीट मिळालं आणि नाही मिळालं तरी मी निवडणूक लढवणार ठाम आहे असं सांगितलेलं आहे. एवढंच नव्हे तर उद्यापासून ते जन आशीर्वाद यात्राही सुरू करत आहेत आणि त्या माध्यमातून मतदारसंघातील मतदारांशी ते संपर्क साधणार आहेत. भगीरथ भालक्यांचे इथे या मतदारसंघात एक वर्ष साहेब त्यांचे वडील दिवंगत आमदार होते आणि गत 19 निवडणुकीत सुद्धा ज्यावेळेस त्यांचं निधन झालं त्यावेळेस भगीरथ भालक्यांनाच तिकीट देण्यात आलं होतं आणि त्यावेळेस सुद्धा त्यांनी चांगल्यापैकी मताधिक्य मिळवलेलं होतं. भाजपचा जरी विजय झाला असला तरी ते काठावर तो विजय होता आणि त्यामुळे जर भगीरथ भालकेंनी निवडणूक लढवली तर महाविकास आघाडीलाही डोकोटुकी ठरणार आहे आणि याचा संपूर्ण फायदा हा 100% भाजपला आणि महायुतीला होणार हे स्पष्ट आहे. जी, मात्र यांच्या विरोधामध्ये आता महाविकास आघाडीकडनं नक्की कोण उमेदवारी मागतंय? पंढरपूर मंगळवारचे विद्यमान आमदार समाधान आवतडे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली इथं विकास चांगला केलेला. सर्वात महत्वाचं उल्लेखनीय म्हणजे पंढरपूर मंगळवार मतदारसंघातील पाणी प्रश्न आणि MIDC जे गेले अनेक वर्ष प्रलंबित होता ते दोन्ही प्रश्न त्यांनी मार्गी लावलेले आहेत आणि फडणवीस साहेबांनी वेळोवेळी त्यांना कोट्यावधीचा निधी दिल्यामुळे अनेक विकास कामे, रस्ते असतील, पाणी असेल, वीज असेल, कामं झालेले आहेत, त्यामुळे त्यांनाच उमेदवारी दिली जाणार हे फिक्स आहे. त्यामुळे आमदार आवतड्यांविरुद्ध अजून मनसेचे दिलीप धोत्रे आहेत. परिचारकांच्या भूमिकेकडेही लक्ष आहे. सध्या लिहिला हे आवतारे आहेत आणि जर भगीरथ पालखी राहिले तर. धन्यवाद संतोष आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल.